सांगली विजयनगर परिसरातील पालवी हॉटेलजवळ सुरू असलेल्या एका अपार्टमेंटच्या बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावरून अज्ञात चोरट्यांनी सेंटरिंगच्या 55 लोखंडी प्लेट चोरून पलायन केले. सदर चोरीची घटना ही दिनांक 20 ऑगस्ट ते गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे आणि या प्रकरणी महादेव इरगोंडा सुतार वय वर्ष 40 राहणार हनुमाननगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की विजयनगर परिसरातील कुपवाड रोडवर असणाऱ्या हॉटेल पालवीजवळ गगनगिरी अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर सेंटरिंगच्या लोखंडी प्लेट ठेवल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून 20 ऑगस्ट ते गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर या कालावधीत या 27,500 रुपये किमतीच्या 55 लोखंडी प्लेट चोरून पलायन केलं. गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर महादेव सुतार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.